जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो, निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण 23 जानेवारी 2024 या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न येथे बघणार आहोत. निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, जनरल स्टडीज, चालू घडामोडी, गणित व बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते. एस्टरडे क्वेश्चन बघूया. नोवाक जोकोविच हा टेनिस खेळाडू कोणत्या देशाचा आहे? तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सर्बिया. नोवाक जोकोविच हा जो टेनिस खेळाडू आहे हा सर्बिया या देशाचा टेनिस खेळाडू आहे. आजचा प्रश्न क्रमांक 1 बघूया. महाराष्ट्र राज्यात कधीपासून गुटखाबंदी लागू करण्यात आली आहे? तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2012. महाराष्ट्र राज्यात 2012 पासून गुटखाबंदी ही लागू करण्यात आली आहे. संपूर्ण देशामध्ये जर म्हटलं तर गुटखा आणि पान मसाला प्रतिबंध कायदा 2020 अन्वये संपूर्ण देशात ही बंदी लागू करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 2 बघूया. भारताच्या पहिल्या स्वदेशी विकसित हेपेटायटिस ए व्हॅक्सिनचे नाव काय आहे? तर बघा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हेविशोर. भारताच्या पहिल्या आणि स्वदेशी विकसित हेपेटायटिस ए या व्हॅक्सिनचे नाव हेविशोर असे आहे आणि ही व्हॅक्सिन हैदराबाद येथील इंडियन इम्युनोलॉजिकल लिमिटेड या कंपनीने बनवले आहे. हेपेटायटिसचे 5 प्रकार आहेत, त्यामध्ये हेपेटायटिस ए, बी, सी, डी, ई हे असे 5 प्रकार आहेत. त्यापैकी हेपेटायटिस ए हा जो आहे हा दूषित अन्न आणि पाण्यापासून होतो. हेपेटायटिस एचा परिणाम हा यकृतावर होतो. 28 जुलै हा जागतिक हेपेटायटिस दिवस म्हणून पाळला जातो. प्रश्न क्रमांक 3 बघूया. 23 जानेवारी हा कोणाच्या सन्मानार्थ पराक्रम दिवस म्हणून साजरा करतात? तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानार्थ 23 जानेवारी हा पराक्रम दिवस म्हणून साजरा करतात. तर पराक्रम दिवसाची सुरुवात ही 2021 पासून कोलकाता या ठिकाणी करण्यात आली होती. 2022 मध्ये या दिवशी इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम प्रतिमेचे अनावरण करण्यात आले आणि 23 जानेवारी 2023 या दिवशी अंदमान निकोबार बेटावरील 21 मोठ्या बेटांना 21 परमवीर चक्र विजेते जे आहेत त्यांची नावे देण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 4 बघूया. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 78व्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण बनले? तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डेनिस फ्रान्सिस. डेनिस फ्रान्सिस हे संयुक्त राष्ट्र महासभेच्या 78व्या अधिवेशनाचे अध्यक्ष बनले आहेत. प्रश्न क्रमांक 5. आशियाई मॅरेथॉन चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणत्या खेळाडूने सुवर्ण पदक जिंकले आहे? तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मानसिंह. मानसिंह या खेळाडूने आशियाई मॅरेथॉन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. ह्या आशियाई मॅरेथॉन चॅम्पियन स्पर्धा ह्या हाँगकाँग या ठिकाणी होत आहेत आणि मॅरेथॉनची एकूण लांबी जर विचारलं तर ती 42.195 किलोमीटर इतकी असते, त्यालाच 26 मैल असे सुद्धा आपल्याला म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 6 बघूया. इंडिया ओपन टूर्नामेंटमध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, केंग मिन हुएक व सियुक जेई या जोडीने इंडिया टूर्नामेंट
इंडिया ओपन टूर्नामेंटमध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकले आहे, तर उपविजेतेपद हे सात्विक साईराज रंकारेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी मिळवले आहे. इंडिया ओपन टूर्नामेंटची सुरुवात ही 2008 या सालापासून झालेली आहे आणि 1981 इंडियन ओपन टूर्नामेंटमध्ये प्रथम पुरुष एकल विजेता म्हणून प्रकाश पादुकोण यांनी हे जेतेपद जिंकले होते. तर सायना नेहवाल ही जी आहे, हिने 2010 इंडियन ओपन टूर्नामेंटमध्ये प्रथम महिला एकल विजेती हे विजेतेपद जिंकले होते. प्रश्न क्रमांक 7 बघूया. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारत व कोणत्या देशाच्या सीमेवर कुंपण उभारण्याची घोषणा केली आहे? तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्यानमार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारत व म्यानमार या देशाच्या सीमेवर 1643 किमी लांबीचे कुंपण उभारण्याची घोषणा केली आहे. म्यानमार या देशामध्ये 2021 तेथील लष्करी म्होरक्यांनी आंग सांग सुकी यांची सरकार उलथवून लष्करी सत्ता स्थापन केली आहे आणि त्यामुळे तेथील कुकी ही जी जमात आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये मणिपूर, मिझोराम हे जे त्यांना लागून असलेले राज्य आहेत यामध्ये स्थलांतरित झालेले होते आणि त्यामुळेच मणिपूर येथे कुकी आणि मैतई या जमातीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे वादविवाद होऊन मोठ्या प्रमाणात कुकी यांचा नरसंहार सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आला होता आणि ती घटना ही खूप चर्चेमध्ये होती. आणि त्यावरूनच आता अमित शहा यांनी भारत आणि म्यानमार यांच्या सीमेवर 1643 किमी लांबीचे कुंपण उभारण्याची घोषणा केलेली आहे. तर नागालँड आणि मिझोराम येथील जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी या घटनेला नकार दिला आहे, परंतु मणिपूरचे मुख्यमंत्री यम बिरेन सिंह यांनी या घटनेला काय दिलेले मान्यता दिली आहे. तर हे बघा, हे आहे म्यानमार हा देश आणि भारतातील अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम या चार राज्याच्या सीमा ह्या म्यानमारला लागून आहेत आणि याच ठिकाणी 1643 किमी लांबीचे कुंपण उभारण्याची घोषणा ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 8 बघूया. भारताने कधी म्यानमारसोबत मुक्त संचार करार केला होता? तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2018. भारताने 2018 म्यानमारसोबत मुक्त संचार करार केला होता आणि त्यानुसार दोन्ही देशांच्या सीमाच्या 16 किलोमीटरपर्यंत विना व्हिसा संचाराची परवानगी ही देण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 9 बघूया. अलीकडे कोणत्या राज्यात आर्टिफिशियल रिफ प्रोजेक्ट लॉन्च केला आहे? तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, केरळ. केरळ या राज्यामध्ये आर्टिफिशियल रिफ प्रोजेक्ट लॉन्च केला आहे आणि त्यानुसार जे मच्छीमार आहेत त्यांना मच्छी पकडण्यासाठी तसेच मत्स्यपालन करण्यासाठी आर्टिफिशियल दगड हे किनारी भागामध्ये उभारले जाणार आहेत. प्रश्न क्रमांक 10 बघूया. कोणत्या राज्यात गोल मेला महोत्सव साजरा केला जातो? तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर या राज्यात गोलमेळा महोत्सव हा साजरा केला जातो. तसेच ट्युलिप उत्सव आहे आणि शिकारा उत्सव हे सुद्धा जम्मू काश्मीर या राज्यातच साजरे केले जातात. नेक्स्ट जे क्वेश्चन तुमच्यासाठी, मिझोरामचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.